हो हे संभाजीनगर म्हणत बॅनरबाजी करायची. मी म्हणतोय ना संभाजीनगर म्हणून सभेत घोषणा करायच्या, पण एवढंच म्हणून मुख्यमंत्री महोदय चालेल का? औरंगाबादचं संभाजीनगर कधी होणार आहे? काय या टोमणे सभेच्या दुसऱ्या अंकात आपण पेपर भिरकावणार आहात की होय हा बघा केंद्राला आम्ही प्रस्ताव पाठवला? त्या औरंगजेबाचं थडग नेस्तनाबूत कधी होणार आहे त्याची घोषणा या संभाजीनगरच्या सभेत आपण करणार आहात का? की मागच्या टोमणे सभेप्रमाणे या टोमणे सभेच्या दुसऱ्या अंकात सुद्धा आपली भाषणाची स्क्रिप्ट बारामतीवरून येणार आहे? हा समस्त महाराष्ट्र आणि देशाला पडलेला प्रश्न.